जय जय राम कृष्ण
रुकमणि Yeah.
तो हाँ।
एक देव करुणिया, बोला तो एक देव करुणिया, बोला तो एक देव करुणिया, बोला तो एक देव करुणिया, देने बिना जीवा सुख, देने बिना जीवा सुख रोगे, देने बिना जीवा सुख रोगे, बोला तो एक देव करुणिया, बोला तो एक देव करुणिया, तो एक देव
आपुला तो एक देव करुण घ्यावा तेने विना जीवा सुख नाही। यरती माई के दुखाचे जनती नाही आदि अंत अवसान। अविनाश करे आपुले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे। यरती माई के दुखाचे जनती नाही आदि अंत अवसान। तुका म्हणे एक मरणचे सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे। यरतिमाई के दुखाच जनती नाही आदि अंत अवसान। विठ्ठल 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 स्मरण वय सकल विद्येचाधिकरण तेजवंदो श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो आता। ओम नमो जयदेवित प्रतिपाद्य जय जय स्वसम वेद्यात्मरूपा देवातुत गणेश सकलार्थमति प्रकाशु मणि निवृत्तिदा स्वधारी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथित विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचनाती भावी कैका जनार्दने तुमचा दास माझे आस गुरुभावी। मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुराचा दर्शन माद्वार अर्भिटी। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजरणी देवाची। करारविंदे न पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंद मनसा स्मरामि। भजे व्रजकमंडनम समस्त पापखंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम स्वेच्छगुच्छमस्तकम सनात वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम। लोकाभिराम मृणनंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपदे। वचन एक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोड तुका तिकाडे आपणा सावी जवळी। घ्यावी घ्यावी माझी भाक जर का मागे नाने का तुका बंधू म्हणे देवा शब्द इतका जिराकवा कर जोडी तुका तिकाडे आपणा सावी जवळी। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुके या देवा या वरीन करावा वीर। कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन रे ताप सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा। धन्य धन्य मुक्ताबाई धन्य 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 मुक्ताबाई।
धन्य मुक्ता भाई तुमचे चरणी माझेडो ई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ता बाई माते कृपा करीवर धस्ते मजवरे आदिनाथ अनुग्रह नाथासी दिजला नाथ्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नाही इरती माई की दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंग एक पूर्ण ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरण अरविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडे झाले देवचे सुप्रसिद्ध विश्वंदने जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र जनक छत्रपती शिवरायांचा गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मैबाप चिंतकाचा चिंतामणी लंगापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपावन क्षेत्र कुंभारी या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी कमलाबाई पंढरीनाथ जाधव तथा कैलासवासी गंगा भागीरथी राजूबाई निवृत्ती जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. कैलासवासी गंगा भागीरथी कमलाबाई पंढरीनाथ जाधव यांचे सुपुत्र शांताराम पंढरीनाथ जाधव कांतीलाल पंढरीनाथ जाधव तीन मुली जावई नातू हा सगळा या ठिकाणी असणारा परिवार. त्याच्यानंतर कैलासवासी गंगा भागीरथी राजूबाई निवृत्ती जाधव सुपुत्र त्यांचे उत्तम निवृत्ती जाधव सदाशिव निवृत्ती जाधव एक मुलगी जावई नातू नाती समस्त हा परिवार आणि जाधव परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला हा प्रथम वर्ष श्रद्धाचा हा कार्यक्रम. दोघींचं नातं असं आहे सासू सुनांचं जाण्याचं 2-3 दिवसाचं अंतर आधी सुनबाई गेल्या मला वाटतं त्याच्यानंतर सासूबाई गेल्या. हा फार दुर्मिळ योग की सासू सुनांचं वर्ष श्राद्ध एकाच वेळेला एकाच ठिकाणी कधीतरी आणि दुर्मिळ असणारा हा योग आहे. तरी सुद्धा समस्त परिवाराने या ठिकाणी हा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला. मला बऱ्याच दिवसाअगोदर आमच्या मनोज भाऊंचा आग्रह होता की महाराज बरेच दिवस झाले आता एकदा या मंडपात कार्यक्रम झालेला आहे सप्ताहामध्ये आणि मनोज भाऊंचा आग्रह या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले सगळे गुणीजन महाराज मंडळी श्री हरिभक्तिपरायण शत्रुघ्न महाराज गतीर श्री हरिभक्तिपरायण नंदू महाराज पवार श्री हरिभक्तिपरायण सुभाष महाराज भेंडके श्री हरिभक्तिपरायण समाधान महाराज भगत श्री हरिभक्तिपरायण शंकर महाराज थेटे श्री हरिभक्तिपरायण प्रकाश महाराज वारघडे श्री हरिभक्तिपरायण जयंत महाराज गतीर आणि मृदंगाचार्य श्री हरिभक्तिपरायण हरिदास महाराज गतीर यांची उपस्थिती आहे. माझ्यासोबत ओढ्यावरतून आमचे शंकर नाना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका समितीवरती असणारे आमचे नानासाहेब यांची उपस्थिती आहे. एवढ्या संख्येने या कुटुंबावरती प्रेम करणारी सगळी राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातली सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खेरवाडी परिसरातली मंडळी मातृणी आमचा प्रतीक सोबत आहे. या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की दोघं बापले बऱ्याच ठिकाणी एकत्र सापडतात राजकारणात एकमेकाच्या विरोधात सापडतात एकाच वार्डात सापडतात सरकार मान्यमध्येही सापडतात बिअरबारमध्येही सापडतात मारामारा करायलाही सापडतात नको त्या ठिकाणी सापडतात पण दोघं बापले का कीर्तनामध्ये सापडणं हा अत्यंत दुर्मिळ योग आहे आणि तो गतीर महाराजांच्या जीवनामध्ये आहे. मायबापा ही वारकऱ्यांची असणारी परंपरा आणि पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदायाचं केलेलं चिंतन समस्त कुटुंब असणारा वारकरी संप्रदायाचं पाईक ज्ञानोबराय तुकोबराय आणि दादांची असणारी ही कृपा विठ्ठल महामारीमध्ये वैश्विक महामारीमध्ये आपण सगळ्या बसलेल्या उभ्या असणाऱ्या माझ्या सगळ सगळ्यांनी एकदा देवाचे आभार मानले पाहिजे की कोरोना सारख्या महामारीत आपण जिवंत आहे ही देवाची कृपा नाही तर काय. विज्ञानाने दाखवून दिलं की जग किती छोटं आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल सर्च केलं की 5 इंचाच्या स्क्रीनवरती सबंध जग तुमच्या जवळ येतं. विज्ञानाने दाखवून दिलं की जग किती छोटं आहे पण कोरोनाने दाखवून दिलं परमात्मा किती मोठा आहे. विज्ञानाने जर एवढी प्रगती केली होती विज्ञान तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी एवढं जर एवढी प्रगती केली होती इतकी प्रगती केली होती मग वर्ष झालं पण अजून त्याच्यावर औषध नाही आली. मग विज्ञानाने जर एवढी प्रगती केली होती मग 8 दिवसात त्याच्यावर संशोधन करून संबंध जग जर त्याच्या मागे लागलं होतं मग 8 दिवसात पण देवाला वर्षभर त्याच्यावर औषधी येऊच द्यायची नव्हती. देवाला सगळ्यांची जिरवायची होती आणि जिरवली त्याने सगळ्यांचीच शिपायापासून पार मंत्र्यांपर्यंत आणि मग कीर्तनकारांपर्यंत सुद्धा. आमचे बरेच कीर्तनकार कंपनीत कामाला लागून गेले.
देवाने असं एकही सोडला नाही दोरीमधून, गुन्ह्यात एकही सोडला नाही, प्रत्येकाला त्याचे झटके बसले. शेवटी सगळं सूत्र त्याचे आहे, हे त्याने दाखवून दिलं. कोरोनाने दाखवून दिलं की माणसाची अवकात काय, कितीतरी अवकात काय, त्याला वजूद काय, काय तुझं अस्तित्व. परमात्मा सिंधू आहे, जीव बिंदू आहे, परमात्मा सर्वशक्तिमान आहे, जीव अल्पशक्तिमान आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. आणि अजून सांगू, जगद्गुरु तुकोबारायांच्या संतांचे जे प्रमाण आहेत ते कोरोनाने सिद्ध करून दिलेत. कीर्तनकार सांगत होते, आपण पारायण करत होतो पण मग पाहिजे तेवढं ते ध्यानात, पण देवाने हे प्रॅक्टिकल करून दिलं. जन हे सुखाचे दिले घेतल्याचे, याचा प्रत्यय आता आला कोरोनात. धंदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून हे आता समजायला लागलं. शेजीची कामिना दूर राहील हे कोरोनाने शिकवलं. विठ्ठल जन हे सुखाचे दिले घेतल्याचे, फक्त जायचं सिव्हिल हॉस्पिटलला, तिथून घरी फोन करायचा की दुर्दैवानं माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. घरचे म्हणतील तू तिकडेच थांब, 14 दिवस घरी येऊच नको. शेजीची कामिना दूर राही, सगळ्यात जवळचं नातं पती पत्नीचं. आमच्या शेजारचा पॉझिटिव्ह झाला, त्याला बिचाऱ्याला क्वारंटाईन केलं. बायकोनं 15 फुटाचा बांबू घेतला गतीर महाराज, आणि त्या बांबूला ताट बांधलं आणि त्याच्यावरती ताट 15 फुटानं दूर द्यायचं. तेव्हा कळालं गाथ्यातलं, शेजीची कामिना दूर राही. दुर्दैवाने आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे दोन टर्म खासदार राहिलेले, मंत्रिपदाचे असणारे दावेदार, ते त्याच्यामध्ये कोरोनामध्ये गेले. श्रीमंत माणूस होता म्हणून नगरपालिकेनं थोडीसे फॅसिलिटी दिली की शेवटचं दर्शन घरच्यांना होईल म्हणून. ॲम्ब्युलन्समध्ये प्रेत पाठवलं, मुलांना बोलवलं, सांगितलं आता तुमच्याकरता थोडासा कायदा, या देशात दोन कायदे आहेत, गरिबांसाठी वेगळा आणि श्रीमंतासाठी वेगळा. तुमचा बाप हे मोठा माणूस होता, थोडीशी तुमच्याकरता आम्ही सैल करतो आमचे नियम, शेवटचं दर्शन घेऊन घ्या. पोरांनी सांगितलं आता गेलेच येते, आता ते थैली उघडून काही मजा नाही. म्हटले मग पाणी तरी दे, त्याने ॲम्ब्युलन्सला पाणी फिरवलं आणि टायराजवळ मळकं फोडलं. ही प्रत्यय आली, हे वास्तव आहे, हे भयानक वास्तव आहे, त्याची जाणीव या गोष्टीने करून दिली. माई बाप हो, त्याच्यातून आपण कितपत शिकतो हे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे. ठाल जगद्गुरु तुकोबार आहे, त्याच परमात्म्याबद्दल, ईश्वराबद्दल, भगवंताबद्दल समाजामध्ये प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करतात की देवाबद्दल जे कन्फ्युजन आहे, देवाबद्दल जे मतमतांतर आहे, देवा तो आहे का नाही, असेल तर मग तो कसा असेल, मग वेदाने त्याला कशा पद्धतीने स्वीकारलं, पुराणांनी तो कोणत्या पद्धतीने सांगितला, संतांनी तुमच्या समोर कसा मांडला, मग संतांच्या सोबत तो त्या ठिकाणी सगुण कसा झाला, मग तो जर निर्गुण होता तर मग तो दूध कसा पेतो, तो जर सगुण झाला तर मग तो त्याचे कामं कसे करतो, मग हे सगळे कामं भगवंताने सगुण साकार रूपामध्ये केले. मग तुमचा देव सगुण की निर्गुण, तो गोचर की अगोचर, तो प्रत्ययाला अनुभवाला येतो का नाही, मग तो ओळखायचा आहे का जाणून घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टीवरती वारकरी संप्रदायामधून संतांनी जे काही मत मांडलेले आहेत मायबाप हो, ते सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत भाष्यकाराते वाट पुसतो परव्यासांपासून तर वेदमार्गे मुनी गेले इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा धुंदळा घेऊन संतांनी तुमच्या माझ्यासमोर भगवंताचं अस्तित्व प्रकट करण्याचा आणि त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी समोर आमच्या डोळ्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. मग तुकोबार आहे देव या ठिकाणी सांगतात की आपला तो एक देव करून घ्यावा. देवाबद्दल जे काही मत प्रवाह आहेत ते भिन्न भिन्न प्रवाह आहेत, मग तो एक आहे का अनेक आहे. या पद्धतीने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अध्यामधून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केलेला आहे. माय बाप हो, जीवन जगत असताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक आहे जीवनामध्ये शरीर चांगलं पाहिजे, परमार्थ असो का प्रपंच असो आमचं शरीर निरोगी पाहिजे. कथेची सामग्री देह अवसन नको जाऊ देऊ पांडुरंगा देवा. तुझा परमार्थ तुझी भक्ती करायची असेल तर माझं शरीर निरोगी पाहिजे.
शरीर निरोगी ठेवण्याकरता काही आचारसंहिता आहे आणि ती आचारसंहिता वारकरी संप्रदायात तंतोतंत सांभाळल्या जाते, पाळल्या जाते. जर शरीरच निरोगी नसेल तर परमार्थ त्या ठिकाणी करता येत नाही. शरीर जर रोगाचं भांडार आहे सगळं मान्य आहे, पण तरी सुद्धा पवित्र तो देह. जो वदेव अच्युत सर्व काळ, आणि ते फक्त संतांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं किंवा घडतं. काही जिवंतपणी अपवित्र असतात, मेल्यानंतरही अपवित्रच असतात. काही जिवंतपणी पवित्र असतात, मेल्यानंतर अपवित्र होत असतात. काही जिवंतपणी पवित्र असतात, मेल्यानंतर अपवित्र होतात. काही जिवंतपणी पवित्र असतात आणि मेल्यानंतरही पवित्रच असतात. काही जिवंतपणी अपवित्र आणि मेल्यानंतरही अपवित्र, याच्यामध्ये पहिला नंबर लागतो कावळ्याचा. कावळा जिवंतपणी अपवित्र आहे आणि मेल्यानंतरही अपवित्र आहे. का अपवित्र आहे? तर कावळ्याच्या सगळ्या गोष्टी अपवित्र आहे. कावळ्याचा रंग अपवित्र आहे. कावळ्याचा रंग अपवित्र आहे. कावळ्याचं बोलणं अपवित्र आहे. कावळ्याचं खाणं अपवित्र आहे. कावळ्याचं चालणं अपवित्र आहे. कावळ्याचं दिसणं अपवित्र आहे. कावळ्याची नजरही अपवित्र आहे. त्याचा रंग अपवित्र आहे. आपल्या धर्मामध्ये शक्यतो काळा रंग त्या ठिकाणी अशुभ मानला जातो. याची दुसरी साईड पण आहे, याची दुसरी बॅक साईड आहे. ज्या काळ्या रंगाला आपण अपवित्र मानतो त्याच ब्लॅक बोर्डवरती आपल्या जीवनाचा श्रीगणेश रिंगवला जातो. ही त्याची एक दुसरी नाण्याची बाग तुझे मायबाप हो. म्हणून कावळा जिवंतपणी अपवित्र आहे, मेल्यानंतरही पवित्र आहे. एवढा अपवित्र असूनही आपल्या पिंडाला स्पर्श केल्याशिवाय आपण पवित्र होत नाही, हे बी तितकंच खरं आहे. कावळ्याच्या सगळ्या गोष्टी अपवित्र आहे. तो जिवंतपणी अपवित्र आहे, मेल्यानंतरही अपवित्र आहे. दुसरी गोष्ट, काही जिवंतपणी अपवित्र आहे पण मेल्यानंतर पवित्र आहे. वाघ हा जिवंतपणी अपवित्र आहे पण मेल्यानंतर. त्याच्या कातड्यावरती योगी लोक साधना करतात. काही जिवंतपणी पवित्र आहे पण मेल्यानंतर पवित्र आहे. गाय जिवंतपणी पवित्र आहे पण मेल्यानंतर पवित्र आहे. पण जगामध्ये संत जिवंतपणी पवित्र आहे. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ते पवित्र आहे कशावरती? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. ज्याचा देह पवित्र झाला भगवत नाम चिंतनावरती, मग ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही त्याच्याबद्दल नाथ महाराज सांगतात, नामाविन मुख सर्वती देवा. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही ते तोंड नाही. नामनुच्चारी दे तोंड ते चर्माकाचे कुंड, ते चर्माकाचे कुंड, ते चर्माकाचे कुंड. चर्मकाचे कुंड महाराज म्हणतात ते तोंड नाही, ते चर्मकाचं कुंड आहे. ते बीड आहे सापाचं, जीभ नाही ती. आपलं जे तोंड आहे ते बाटलीचं झाकण आहे. कारण झाकण उघडलं की कळतं आतमध्ये काय. सुगंधी जर एखादी बाटली अशी तिचं बूच उघडलं की त्याचा सुगंध बाहेर पडतो, कळतं की अत्तरची बाटली आहे. दुसरी एक बाटली उघडली की लगेच कळते. गाय जिवंतपणी पवित्र मेल्यानंतर पवित्र, संत जिवंतपणी पवित्र मेल्यानंतरही पवित्र. याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत, काही पवित्र आहे पण गोड नाही, काही गोड आहे पण पवित्र नाही, काही गोडही नाही पवित्रही नाही, काही गोडही आहे आणि पवित्रही आहे. काही गोडही नाही पवित्रही नाही, गोडही नाही पवित्रही नाही, अशी एकच वस्तू आहे जगात, दारू. दारू गोडही नाही. मग तुम्ही म्हणा तुला कसं काय माहिती, पिणाऱ्याकडे पाहिलं की कळतं किती कडू असेल. दारू गोडही नाही आणि दारू पवित्रही नाही. सोन्याच्या पात्रात गंगेचं पाणी असतं आणि त्याच्यात जर दारूचा एक थेंब पडला तर सगळं पवित्र होतं, भांड्या सकट. मग एवढ्या धातूला जर त्या ठिकाणी स्वर्णमय असणाऱ्या, कांचनमय असणाऱ्या या धातूला जर ती अपवित्र करते, मग याचा तर विषयच येत नाही. दारू पवित्रही नाही, गोडही नाही. काही वस्तू गोड आहेत पण पवित्र नाही. बचनाग नावाची वनस्पती गोड आहे पण पवित्र नाही. एक वस्तू पवित्र आहे पण गोड नाही, गाईचं गोमूत्र.
गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही, आणि एक वस्तू गोळही आहे पवित्र आहे. ज्ञानोबा राय सांगतात, पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेच्या पत्रा आड, ते अभेरुण गो चुडा शुद्ध काय नाही गती. दूध पवित्र आहे गोळ आहे, ज्याचा तो पवित्र गोळ आहे, दोघी वस्तू त्या दोघी गुण त्याच्या अंगी आहे, आणि ते जे सेवन करता तेही पवित्र आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो देह च्युत सर्व काळ, शरीर निरोगी पाहिजे. जीवनामध्ये घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे, घरात पत्नी पतिव्रता पाहिजे, पती वचका नको. स्त्रियांचे चार प्रकार आहे, कजाक, साध्वी, सतीन, पतिव्रता. कजाक, कजाक म्हणजे नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी, तो प्रकार इकडे नाही आहे नाशिक जिल्ह्यात. साध्वी पती आणि देव समांतर मानते, तिला साध्वी म्हणतात. पती गेल्यानंतर जी सहगमन करते तिला सती म्हणतात, आणि पतीच्या मता अनुसरून पतिव्रता, मग धन्य धन्य पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. असे त्या ठिकाणी शास्त्र म्हटलं की गीता, मातृत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. या तीन गोष्टींना आजपर्यंत पर्याय उपलब्ध झाला नाही. ममत्व म्हटलं की माताच, शास्त्र म्हटलं की गीताच, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीताच. महिलांमध्ये पातिव्रत्य धर्माचा पालन आज सीतेपासून आजता काय, तो पातिव्रता धर्मातल्या मावल्या आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक नारीन सदा ब्रह्मचारी, प्रभू रामचंद्रानंतर कोणीच झालं नाही. भगवान प्रभू रामचंद्रानंतर कायिक, वाचिक, मानसिक तिघी अवस्थेमध्ये या धर्माचं पालन करणारं कोणी झालं नाही. म्हणून अन्नाची परीक्षा पचल्यावर होते, नोकराची परीक्षा कामावर आल्यावर होते, आणि बायकोची परीक्षा गरिबी आल्यावरती होत असते. म्हणून शास्त्र भगवद्गीतेसारखं नाही, ममत्व मातेसारखं नाही, पातिव्रत्य भगवत माता भगवती सीतेसारखं नाही. शरीर निरोगी पाहिजे, घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे, आणि तिसरी गोष्ट मुलगा सुपुत्र पाहिजे. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्ता, भक्ततर तारी बेचाळीस कुळे, भक्तीचिनीमुळे जगत उद्धार. मुलगा सुपुत्र पाहिजे कशासाठी, त्याच्या मागचे कारण आहे. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झालाच नाही माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. समजा यदा कदाचित दुर्योधनासारखं जर जन्माला आलं, जर आंधळेला आयुष्यभर त्याचा त्रासच झाला ना. मुल आणि तुमची माझी प्रत्येकाची मानसिकता अशी आहे, आपल्या घराला आपल्याला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. घरामध्ये कुलदीपक असावा, दिवा नसावा. दिवा भडका धरू शकतो, दिवा आग लावू शकतो, दिवा काजळी तयार करू शकतो. कुलदीपक भडकत नाही, कुलदीपक त्या ठिकाणी आग लावत नाही, कुलदीपक कलंक लावत नाही. म्हणून घरामध्ये मुलगा सुपुत्र पाहिजे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण. चौथी गोष्ट आहे जीवनामध्ये मायबापा हो, जीवनातली चौथी गोष्ट आहे घरामध्ये दैवी संपत्ती पाहिजे. समोरच्या दरवाज्यानं येते ती लक्ष्मी, मागच्या दरवाज्यानं चोर पावला नाही तो पैसा. लक्ष्मी चिरकाळ टिकते, पैसा टिकत नाही. लक्ष्मी शांती सुख देते, पैसा जीवाला सुख देत नाही. आणि जीवनामध्ये पाचवी गोष्ट पाहिजे, जीवनामध्ये परमार्थ पाहिजे. जीवनामध्ये जर परमार्थ असला, मग आविष्याला परमार्थाजवळ. शरीर निरोगी पाहिजे, घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे, मुलगा सुपुत्र पाहिजे, घरात दैवी संपत्ती म्हणजे कष्टानं कमवलेला पैसा पाहिजे, आणि पाचवी गोष्ट माणूस पारमार्थिक पाहिजे. मग परमार्थ करत असताना कोणत्या देवाचा करायचा, इथे कन्फ्युजन तयार होतं. कारण आमचे आठवड्यापर्यंत देव बदलतात, महिन्यापर्यंत देव बदलतात. श्रावण महिना म्हटलं की शंकराचा, भाद्रपद म्हटलं गणपती बाप्पाचा, आश्विन म्हटलं की भगवतीचा. वारांचं बी आम्ही सगळे वार वाटून घेतले. सोमवार शंकराचा, मंगळवार भवानीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार दत्तात्रय प्रभूंचा, शुक्रवार संतोषीमायचा, शनिवार मारुतीरायाचा, रविवार खंडोबाचा. नेमकं कोणत्या देवाचा कोणता स्थळा मिळत बसत नाही. मग तो जीव तुकोबरायांकडे गेला की तुकोबराय भक्तीबद्दल तुम्ही सगळं सांगितलं, तू का म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, हे सगळं मला कळालेलं आहे. पण नेमकी भक्ती करायची कोणत्या देवाची, कारण देव भरपूर आहेत. तुकोबराय सांगले देव जरी भरपूर असले तरी वेद शास्त्र पुराणातलं एकच प्रमाण आहे, तो एकच आहे. म्हणून तू एक कर अभंगाच्या पहिले.
मोहे आपुला तो यक देव एकच आहे. एकोहम देवतम नास्ति एकमेवा द्वितीय ब्रह्म परमात्मा एकच आहे. हर देश में तू हर भेष में तू तेरा नाम अलग तू एक ही है सबका मालिक एक. कोणत्याही क्षेत्रात गेलं कुठेही गेलं अध्यात्मातलं कोणतंही मूळ पाहिलं तर परमात्मा एकच आहे. एकोहम देवतम नास्ति ईश्वर एकच आहे. त्याच्या अनेक शाखा आपण निर्माण केल्या. तुकोबरांना म्हणावं लागलं आवडी अनंत आडवा वा शब्द बघा आवडी अनंत. एक तर तो अनंत आहे त्याचं नाव अनंत आहे त्याचं रूप अनंत आहे हरी अनंत हरिकथा अनंत किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. भागवतकार त्याचे 24 अवतार सांगतात. कर्मकांडामध्ये 24 नाव आहे त्याचे केशवाय नम नारायण नम माधवाय नम गोविंद नम हे जे त्याचे 24 नाव आहे. जैन धर्मामध्ये जे तीर्थंकर झाले ते सुद्धा 24च आहे. नंतर मग भागवतामध्ये येतं ते त्याचे मुख्य अवतार आपले पुराणामध्ये 10 आहे. मत्स्य कस्य वराह परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी एक कलंकी 10 अवतार आहे. त्याचं पुन्हा त्या ठिकाणी वर्गीकरण केलं तर ते दोनच उरता खाले पूर्णावतार रामकृष्ण. त्या दोन अवतारामध्ये पुन्हा एकच उरतो पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण म्हणजे परमात्मा एकच आहे. तो जरी अनंत असला तरी तो एकच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आपण निर्माण केल्या. बरं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या माध्यमातून संत साहित्यामधून जे वेदात तेच पुराणात जे पुराणात ते शास्त्रात जे शारदात ते त्या ठिकाणी उपनिषदात जे उपनिषदात तेच भगवद्गीतेत तेच भगवद्गीतेतून गाथ्यात आणि गाथ्यातून तुकोबाराय तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलो. देव एकच आहे. कसं आहे मला सांगा माय बापा. सुंदरते ध्यान उभे विटेवरी का सुंदरते ध्यान उभा विटेवरी. सुंदरते ध्यान उभा विटेवरी का सुंदरते ध्यान उभे विटेवरी. उभा का उभे देव उभा आहे का उभे उभे ना हा उभे म्हटलं की ते अनेक वचने होतात. उभे म्हणजे अनेक देव उभे आहेत असा त्याचा अर्थ होतो. आपण रिस्पेक्ट देऊन बोलतो की देवाला उभं कसं म्हणायचं पण गाथ्यात उभाच येतो. हे फक्त तुकोबाराय नाही बाकीच्या सगळ्या संतांनी मान्य केलं आणि पुराव्यासहित सांगितलं की ते उभे नाही तू उभाच आहे. सुंदरते ध्यान उभा विटेवरी. मग त्याला बाकीचे पण जनाबाई सांगतात संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. नाथ महाराज सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा. अजून एक प्रमाण आहे भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा असले तरी तो एकच आहे. बर मग तो उभा कशासाठी आहे तो कोण आहे. सर्व सुखाचे सर्व सुखाचे आग तो
सुखाचे आगर ज्यांनी म्हणे सारंगधर, सारंगधर म्हणजे ज्याच्या हातात सारंग धनुष्य होतो तो सारंगधर, सारंगधर म्हणजे प्रभू रामचंद्र। सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तुका म्हणे विठेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर। हे जरी जनाबाई नरहरी महाराज तुकोबाराय ज्ञानोबाराय जरी वेगवेगळे प्रमाण देत असले तरी तो कोण आहे? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माद, तो आणि हा एकच आहे, म्हणून तो एकच आहे। आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। मग देवाची गरज आम्हाला कशासाठी हो? आम्हाला जे काही जीवनामध्ये सुख पाहिजे ते सगळं देण्याचं सामर्थ्य त्याच्या हाती आहे। खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठी उठवणं त्याच्या हाती, बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही? आमच्या भोजालायकाने भला मोठा बंगला बांधला, वास्तुशांती तारीख काढली, कीर्तन ठेवलं, सगळ्यांना बोलवलं, आमंत्रण दिलं, पत्रिका वाटल्या, पाहुण्या रावड्यांना गोळा केलं, रात्रभर बुंदी पाडली, मात्र रात्रभर बुंदीजवळ थांबलं, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना। पहाटे 7 वाजता उठलं ना, हॉलमध्ये आलं, त्या हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती, त्याच्यावर पाणी सांडलेलं होतं, दिसलंच नाही, असं घसरलं तर पुन्हा उठलंच नाही। बंगला बांधणं तुमच्या हातात आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही? त्याच्या हातात। गाडी घेणं तुमच्या हातात आहे, पण तिच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हातात आहे। गहू पिकवणं तुमच्या हातात आहे, पण तो खाऊ द्यायचा की नाही हे त्याच्या हातात आहे। द्राक्ष पिकवणं तुमच्या हातात आहे, पण खाऊ द्यायचं त्याच्या हातात आहे। त्याने फुल डायबिटीस करून दिलं, लावा बरं द्राक्षाला तोंड, नाही ना काही गोष्टी। मग तो कोण? तू का म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान द्याचे, म्हणून तो सर्व सुखाचे आगर आहे। आम्हाला जे पाहिजे ते देण्या सामर्थ्याच्याकडे। आणि एक सांगू का माय बापाऊ, सुखाचा विषयाला म्हणून सांगतो, सध्या लोकांना सुखही सण होत नाही, दुःखही सण होत नाही। जास्त सुख झालं की अटॅक येतोय, जास्त सुखमय जीवन झालं की अटॅक येतो, आणि जास्त दुःख झालं की लोक आत्महत्येचा विचार निवडत आहे। जगण्याचं जे मानसिक बळ आहे ते ढासळलेलं आहे। परमार्थ म्हणजे काय? आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला म्हणजे परमार्थ। जिथे जीवन जगण्याचं सामर्थ्य प्राप्त होत त्याला परमार्थ म्हणतात। जास्त सुखही सण होत नाही, जास्त दुःखही सण होत नाही माणसाला। ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। नामाच्या नामाच्या चिंतने बाटा वाटा पडते विघ्ने, त्याच्या नामचिंतनाच्या जोरावरती हे विघ्न त्या ठिकाणी टाळत येतं, जास्त सुख सण होत नाही। एक म्हातारी पारमार्थिक होती, धार्मिक होती, श्रद्धाळू होती, भुकिल्याची भुकता नेण्याची ताण जाण्याची। आम्ही मुक्ताबाईच्या वारीत चालतो, दुर्गम भाग आहे तिकडे, भूमच्या पुढे गेल्यानंतर एक असं डोंगरामध्ये गाव, तिथे मुक्काम असतो आहे साहेब मुक्ताबाईचा। दुष्काळाचे दिवस, तो जूनचा महिन्यात पाण्याची टंचाई, पाणी संपलं, बाटल्या संपल्या पाण्याच्या, एका घरासमोर जाऊन बोलून म्हणलं, मावशी पाणी देता का? ती म्हणली, तुला आमचंच घर दिसलं का? 4 किलोमीटर डोक्यावर पाणी आणावं लागतं। आणि म्हटलं सगळे उठले की इकडेच आमच्याकडे येतात। म्हटलं राहू दे मावशी, देऊ नको। मागे वळून पाहिलं ते पोरगं बसलेलं होतं, तो मला म्हणला, महाराज मी माझ्या बापाला पाणी देते, तुम्हाला कुठून देणार आहे? म्हटलं राहिलं, पर्यायच नाही त्याला। ताणल्याची ताण, भुकल्याची भूक जाणे, याला त्या ठिकाणी परमार्थ म्हणतात। म्हातारी पारमार्थिक होती, धार्मिक होती, श्रद्धाळू, सगळं होतं, पण एक नाद होता, लॉटरीचं तिकीट काढायचं। बऱ्याच दिवसापासून 2-4-5, 2-4-5, 10 रुपयाचं तिकीट काढायचं, आणि एकदा म्हाताऱ्याला 5 लाखाची लॉटरी लागली। ज्याच्याकडे लागली त्याने विचार केला, एकदम जर म्हाताऱ्या सांगितलं तुला 5 लाखाची लॉटरी लागली, म्हातारी मरून जाईल, सण्य होणार ना ते एवढं। मग तो गेला म्हाताऱ्या सांगितलं, म्हणले आजी समजा तुला लॉटरी लागली, ते म्हणले बाबा गरीब माणसाला कशाला पैशावाल्याकडेच पैसे जातो, मला कशाला लॉटरी लागली? एवढ्या दिवसापासून लावली, म्हणली लागली नाही, पण म्हणले समजा लागली 50,000ची, म्हणले 50,000 लागली तर मी त्या ठिकाणी पंगत देईल गावाला। म्हणजे 1 लाख रुपयाची लागली तर, म्हणले मंदिराला कळ त्या ठिकाणी कलर मारेल। म्हणले 2 लाखाची लागली तर, म्हणले काहीतरी पारमार्थिक क्षेत्रात काम करेल। याला वाटलं आता म्हातारी 5 लाखाच्या जवळ आले, आता काही टेन्शन नाही। त्याने एकदम सांगलं, म्हणले आजी तुला जर 5 लाखाची लॉटरी लागली तर, ती म्हणली भाऊ जर मला 5 लाखाची लॉटरी लागली ना, त्याच्यातले 2.5 लाख मी तुला देऊन टाकेल। त्याने ऐकलं तेच मेलं। जास्त सुखही सण होत नाही, जास्त दुःखही सण होत नाही, ते दोघही प्राप्त करून दे सामर्थ्य परमार्थात आहे। तो परमार्थ ज्या देवाचा आहे तो एकच आहे, म्हणून त्याने विना जीवा सुख नाही, त्याच्या वाचून सुख नाही। मग त्याच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी सुख नाही। आणि माणसाची सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? काही गोष्टी माणूस बापाला सांगत नाही, आईला सांगतो। काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो। काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही, भावालाही सांगत नाही, पण म्हणजे माणसाला सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? पत्नी। माय बापाऊ, भगवान परमात्म्याच्या पत्नीला जरी वाटलं, तिच्या जरी मनात आलं भगवतीला की मी ईश्वरा वाचून एकटी सुखी राहू शकते, देवानं तिचाही भ्रम त्या ठिकाणी काढून टाकला।
13 वर्ष सीता भगवान परमात्म्याच्या सोबत परमात्मा तिच्या पाठीमागे तिच्या सोबत होता. खास खडगे दगड गोटे काट्या कोपट्यांमधून भगवती जानकी चालत राहिली 13 वर्ष. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. पण नवऱ्याच्या जीवनात वनवास आला, पाठीमागे पावलावरती पाऊल ठेवून चालत राहिली खास खडगे दगड गोटे काट्या कोपट्यांमधून. उशाला दगड घेऊन गवताचे शेज करून भगवती जानकी जंगलामध्ये जीवन जगत राहिली. मला सांगा बहिणी हो, जेवढा त्रास सीतेला झाला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? भगवती जानकीला जो त्रास झाला त्याच्यातला 1% तुम्हाला आहे? कुंतीला जो आयुष्यभर त्रास झाला त्याच्यापैकी तुम्हाला 1% तरी का? काही महिलांचे नावं सांगून तुम्हाला, त्यांनी आयुष्यभर फक्त त्रासच सहन केला. कुंती, कुंती ही जन्माला आली शूरसेनाच्या घरामध्ये, पण वाढली कुंती भोज नावाच्या राजाच्या घरी. म्हणून तिचं नाव कुंती, तिचं ओरिजिनल नाव आहे पृथा. ती होती शूरसेनाची, गेली कुंती भोजाच्या घरी. लेकरू जर दुसऱ्याच्या घरी वाढलं तर त्याला मनासारखं वागता येत नाही, त्याला स्वातंत्र्य मिळत नाही. हिचं बालपण दुःखात गेलं. तरुणपणामध्ये तिचं लग्न अशा माणसासोबत झालं ज्याला जन्माला आल्यापासूनच पंडू नावाचा रोग झालेला आहे. बालपणाचं सुख नाही, तरुणपणाचं सुख नाही, नेमकं प्रौढावस्था प्राप्त झाली. त्या काळामध्ये त्या ठिकाणी नवऱ्याला शाप होता, तोही मेला. जी सवत होती ती सती गेली, तिचे दोन नीचे तीन. 5 लेकर बोटाला धरून कोणती हस्तिनापुरात आली, 5 लेकरांना घेऊन हस्तिनापुरात आली. गांधारीचे 100 त्यांना मारण्याकरता 24 घंटे टपलेले होते. एवढ्यावरती भागलं नाही. तरुणपण सुखात नाही, बालपण सुखात नाही, प्रौढावस्था सुखात नाही. म्हातारपणामध्ये जो पोटचा पोरगा होता आयुष्यभर डोळ्यासमोर होता, पण म्हणायची दानत नव्हती की हा माझा पोरगा आहे. आयुष्यभर पोरगं डोळ्यासमोर होतं, पण म्हणता आलं नाही की कर्ण माझा पोरगा आहे. हे एक दुःख होतंच. बरं, सुनेला किती त्रास झाला, पोरांना किती त्रास झाला, आयुष्यभर कष्ट, एवढं सगळं करून सुद्धा कोणती देवाला म्हणते मला फक्त दुःखच दे. झाली कोणती? गांधारीकडे या. गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधली का? माझा नवरा जर जग पाहत नाही, मी जग कशाला पाहायचं? या माऊलीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधली, फक्त एकदाच पट्टी काढली त्या नालायकाकरता, एकदाच दुर्योधनाकरता डोळ्याची पट्टी काढली. गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी ठेवली का? माझा नवरा जर जग पाहत नाही, जे सुख माझ्या नवऱ्याला प्राप्त होत नाही ते सुख मी का त्या ठिकाणी उपभोगावं? म्हणून तिने डोळ्यावर पट्टी बांधली. दोघे डोळ्यांना आंधळा, त्याचा संसार केला. आता डोळ्यात फुल पडेल चालत नाही. गांधारी कोणती, द्रौपदी, सीता कोणते घ्या, एवढे कष्ट भगवती जानकीने सहन केले 13 वर्ष. मग आली तुमच्या परिसरात. इथपर्यंत सगळं सुरळीत होतं, व्यवस्थित आनंदात होतं, सुखात सगळ्या गोष्टी चालू होत्या. नेमकं झालं काय? सोन्याचं हरीण पाहिलं. जे रामायणातलं हरिण आहे त्याचं जे वर्णननाथ महाराजांनी केलेलं आहे ते हरणं अजूनही फक्त नाशिक जिल्ह्यातच दिसतात. ते इतरत्र देशात कुठेच नाही, ते फक्त नाशिक जिल्ह्यातच पाहायला मिळतात. ते अंगावरती सुवर्णकांती, अंगावरती ठिपके, हे हरणं फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. मग आता मला एक सांगा, जिच्याजवळ जगाचा मालक आहे तिच्या डोळ्यात सोन्याचं हरिण आलं. बघा संसाराचा नियम कसा आहे, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. जिच्याकडे जगाचा मालक आहे, जो योग्यांच्या ध्यानी ध्यातना तुळसी, जो योग्यांच्या स्वप्नात जात नाही, जो ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, हिमालयाच्या गुफेत राहिले, नुसता वायुभक्षण करून राहिले, केसांच्या जटा झाल्या, नखाच्या चुंबळी झाल्या, त्यांच्या स्वप्नात देव गेला नाही. जे दिवसभर कथा करता रात्री कीर्तन करत हिंडित्या, त्यांच्या स्वप्नात गेला नाही. जे दिवसातून 3-3, 4-4 कीर्तन करतात त्यांना कधी देव भेटला नाही. भगवान विचार करताय की आयुष्यभर त्या सीतेच्या जवळ परमात्मा आहे, जगाचा मालक तिच्याजवळ आहे, पण तिची नजर सोन्याच्या हरणाकडे. आणि याच्या उलट ऐका आता, जगाचा मालक तिच्याजवळ आहे, तिची नजर सोन्याच्या हरणावरती आहे, आणि ज्याचं अख्खं गाव सोन्याचं आहे त्याचं नजर सीतेवरती आहे. शेवटी कर्माचे भोगतो तुम्हाला मला सगळ्यांना भोगावेच लागणार आहेत. देव तर सगळ्यांचं ऑडिट करणार आहे ना, तुमचं माझं सगळ्यांचं, आणि कीर्तनकारांचं तर डबल ऑडिट करणार आहे देव, डबल ऑडिट. एखाद्यानं म्हटलं मी दानशूर होतो, मी खूप सद्मार्गी होतो, मी खूप परमार्थ केला, मी खूप दानधर्म केला, यमराजांनी सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे, याने सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, यमराजांनी सांगितलं माझा गैरसमज होतोय, म्हणले हो, यमराजांनी चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, याला दाखव, याने आयुष्यभर काय केलेलं आहे याला दाखव, याने काय काय त्या ठिकाणी परमार्थ केला की याने प्रपंचच केला. तुमचे माझे त्या ठिकाणी माय बाबा सगळं डिटेल त्याच्याकडे आहे ना. सोन्याचं हरिण डोळ्यात आलं, जे जगाचा बालक ज्याचं अख्खं गाव सोन्याचं. बरं, सोनं काही साधन होतं रावणाकडे, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, ते आपलं 2 BHK 3 BHK अपार्टमेंट सिस्टीम सारखं घर नव्हतं. एक एक भिंत 3-3 हाताची होती, ओतीव सोन्याची 3-3 हाताची एवढी भिंत रावणाची. हा, आपलं अपार्टमेंट सिस्टीम जर घर घेतलं ना 2 BHK 3 BHK मधली भिंत 4 इकडून गंगुमायनं खेळा ढोकावा, सकुमायच्या किचनमध्ये निघावा,
सखुबाईनं तेलाची किटली टांगावी, गंगूबाईनं खिडा काढून घ्यावा, तिचं तेल सांडून जातं. असं नव्हतंच, एवढं होतं. कोठे काही नाही, काही एक नाही. सोन्याच्या हरणाकडे लक्ष गेलं. आता इथून काय सुरू झालं बघा. मला फक्त सांगा, तेने विना जीवा सुख नाही. भगवती जानकीच्या काही गोष्टी रामायणकार सांगतात की चुकल्या. काय चुकल्या? पहिला मुद्दा असा आहे, ज्येष्ठाला आज्ञा करू नये, कनिष्ठाची अवज्ञा करू नये. एक तर मालकाला आज्ञा करू नये असं धर्मशास्त्र सांगतं, नवऱ्याला आज्ञा करू नये. या गोष्टी फक्त ऐकायच्या, या भानगडीत पडायचं नाही. मला सांगा, पाटचा भावासारखा लक्ष्मण 13 वर्षापासून सोबत होता. सीतेनं जर त्याला सांगितलं असतं तेवढं हरीण पकडून आणलं नसतं का? उद्याने आणलं असतं. सीतेनं त्याला सांगितलं, नवऱ्याला आज्ञा केली तेवढं हरीण पकडून आणा. दुसरी गोष्ट, नवरा संकटात असताना बाईने नवऱ्याला संकटात टाकू नये. बाप स्वर्गवासी झालेला आहे, एक भाऊ नंदीग्रामला आहे, एक भाऊ उन्हातानात मागे फिरतोय, एक अयोध्येलाच थांबलेला आहे. चारही भाऊ विस्कळीत झाले, बाप स्वर्गवासी झाला. एवढे संकट आहे, नवरा संकटात आहे, पुन्हा सीतेनं त्यांना संकटात पाठवलं. मला एक म्हणायचं आहे तुम्हाला, नवऱ्याकडे मागावं का मागू नये? नवऱ्याकडे मागावं का मागू नये? ऐकताय ना? घाबरू नका. मागावं का मागू नये? मागायलाच पाहिजे, तुमचा अधिकार आहे तो. तुम्ही मागायलाच पाहिजे, कारण तुमचं जीवन समर्पित आहे. त्याग बलिदान समर्पण इज इक्वल टू भारतीय नारी, एवढं कुठेच पाहायला मिळत नाही. जिच्या जीवनामध्ये मायराचा त्याग आहे, आपल्या इच्छा आकांक्षांचं बलिदान आहे, आणि आपलं आयुष्यभर नवऱ्याच्या त्यांनी समर्पण आहे, त्याग बलिदान समर्पण या गोष्टी फक्त भारतीय स्त्रीच्या जीवनात मिळतात. त्याच्यामुळे तुमचा अधिकार आहे नवऱ्याकडे मागणं. नवऱ्याकडे मागणं चुकीचंच नाही, नवऱ्याकडे साडी मागणं चुकीचंच नाही, पण घरात कपाट भरून साड्या असताना संक्रांतीच्या साडी करता त्याला धाऱ्यावर धरणं हे चुकीचं आहे. कपाट भरून साड्या असताना संक्रांतीला त्याच्याशी भांडण करणं की मला नवी साडी पाहिजे. अहो, एका बाईनं साड्यांचं कपाट उघडलं, त्या घड्या तिच्या अंगावर पडल्या, ती बाई दबून मेली. मग एवढं सगळं असताना त्याला मागणं चुकीचं नाही, पण कपाट भरून असताना धाऱ्यावर धरणं हे चुकीचं आहे. भगवती जानकीचं नेमकं चुकलं काय? देव संकटात असताना पुन्हा संकटात टाकलं. आणि अजून एक कारण सांगू जातो तुम्हाला, आशा करावी परमेश्वराची, आशा करू नये इतर जनाची. कारण आशा तू केसन आशा नदी वय झुंझुना, ऐशी नार बाजंदी नाही लिह गय बघुना. आशा आली की निराशा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ. एकदा माणूस आशेत पटकला, अटकला की तो बाहेर पुन्हा निघत नाही. भगवंताच्या जीवनात आशा निर्माण झाली, आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्वाले तयाशी. मागण्याने माणसाचं आत्मबल कमजोर होतं, आणि नेमकं तेच झालं. भगवती जानकीनं देवाला आज्ञा केली, देवानं सांगितलं सीते, मी जगाचा मालक, मी लोकांच्या स्वप्नात जात नाही, त्यांच्या ध्यानात येत नाही. तुझ्या मागे पुढे असताना तुझं लक्ष सोन्याच्या हरणाकडे ना, मग सोन्याचं हरिणच काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना. ऐका, 13 वर्ष देव सोबत होता, खास खडगे दगड गोटे काट्या कोपट्यातून चालत होती. तिच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश नव्हता जोपर्यंत देव होता. एकदा देव त्या हरणाच्या मागे निघाले, देवानं सीतेकडे पाठ केली, देव झाला पाठ मोरा, नसते विघ्न. देवानं सीतेकडे पाठ केली, रावण आला, तिने विना जे सुख नहे. महाभारताची लढाई ठरली, जोडवाजोडव सुरू झाली. कोणकोणता पक्ष आपल्याला पाठिंबा देतो याचं सगळं त्या ठिकाणी सीमावलोकन सुरू झालं. झालं ठरले, दोन गट पडलेत, शेवटी एकच राहिलं, द्वारकेचं सैन्य कोणाकडून जाईल. शकुनी दुर्योधनाला सांगितलं, एक काम कर, तुझा द्वारकेला देवाचं सैन्य मागून घे. शकुनी गेला, माफ करा, दुर्योधन गेला शकुनी सांगण्यावरतून. नेमकं भगवान परमात्मा झोपलेले अर्जुन पाय ठरला, दुर्योधन उशाला. त्याने असा विचार केला की मी युवराज आहे, मी हस्तिनापुरा सम्राट, मी धृतराष्ट्राचा पोरगा आहे, मी ज्येष्ठ कौरव आहे, आणि असं असताना या गवड्याच्या पोराच्या पायाजवळ बसू?
रगेल होत ना ते उशाला बसलो न जायची ताठा झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है, मुर्द कधी झुकत नहीं, झुकलं नाही उशाला बसलो. देव उठले अर्जुनाकडे पाहिले, यांनी सांगितलं अरे बाबा मी आज आलोय, म्हणजे मी याला पाहिलं, म्हणले भांडू नका, एकीकडे माझं सैन्य आहे, एकीकडे मी एकटा आहे, मी एकच आहे, एकीकडे माझं अख्खं सैन्य आहे, तुम्ही ठरवा. दुर्योधन सांगितलं देवा, बरं देवाने हेही सांगितलं मी लढाईमध्ये भाग घेईन पण लढाई करणार नाही, हाती शस्त्र धरणार नाही. मग दुर्योधनाने विचार केला, तू जर लढाई करणार नाही तू तर चहा नाश्त्याला सुद्धा मागे, तुझं सैन्य देऊन टाक, म्हणले घेऊन जा. सैन्य घेऊन गेल्यानंतर भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना हार तरी निश्चित आहे, तू रहेगा उदास. अरे म्हणले अख्खं सैन्य दुर्योधन घेऊन गेला आणि तुझ्याकडे काय उरलं. हार तरी निश्चित आहे, तू रहेगा उदास, माखन ले गया दुर्योधन तेरे पास बची छाच. अर्जुनाने देवाला उत्तर दिलं, जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा उदास, जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा उदास, माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. एक तू ना मिले सारी दुनिया मिले तो का, मारे म्हटले अख्ख जग इकडे तू एकीकडे, आपुला तो एक, मला फक्त तू पाहिजे बाकीचं नको. बरं तो भक्तांकरता ज्याने ज्याला त्याने आपलं म्हटलं, मग दुराविला सखा बळीभद्र भाऊ जरी असला तरी त्याने त्याला त्या ठिकाणी दूर लुटले माय बापू. म्हणून जीवनामध्ये परमात्मा आपला देव आपला करा, देव आपलं स करा. देव माणसं सगळं आपलं म्हणतात पण देव आपलं म्हणत नाही. सगळ्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या म्हणतो पण देव आपला म्हणत नाही. संतांनी देव आपला केला आणि म्हणून अजरामर झाले. तेने विना जीवा सुख नाही, मग काव महाराज त्याच्या वाचून सुख नाही, त्याच्या वाचून जीवनामध्ये सुख नाही, मग त्याच्या वाचून बाकीचे जे आहेत जे आदर आहेत जे बाकीचे आहेत ते कसे आहेत दुसऱ्याचे. दुःखाची जनती, सगळे दुःखाला जन्माला, जयंती म्हणजे जन्माला देणारी, सगळे दुःखाला जन्माला घालणार आहेत. यरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, जन्माला येतानाही सुख नाही मरतानाही सुख नाही, जन्माला येताना सुख नाही. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाले, बाहेर येता कर्मजाळ मान तुझे ज्ञानोबाराय सांगत. मातीची अवदर कुहरी ज्ञानोबाराय, गर्भवासाच्या यातना संत सांगतात.
मग आतमध्ये गुदमरला जीव की त्याने भगवंता धावा करा. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीने पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. एकदा या दुःखातून वेगळं कर. मग तेव्हा तो प्राणी ढकलून दिला बाहेर मायेचा वारा लागला सोहम शब्द तो भुलून गेला. मग केव्हा केव्हा तो रडू लागला जो बाळा जन्माला आल्याबरोबर मायेचा वारा लागला. मायबापा हो म्हणून जन्माला आल्यापासून मदालसेने लेकराला उपदेश केला हा देह नाशिवंत. म्हणजे लेकरांना मायेने कोणता उपदेश केला पाहिजे? सध्या माय सापडत नाही मम्मीच जास्त आहे. आईचं मायेचं मॉडिफिकेशन झालं. मम्मी आई होती तोपर्यंत संस्कार होते. मम्मीला वेळच राहिला नाही लेकरांकरता संस्कार द्यायला. जिजाबाईंना पाळण्यात टाकावं शोभानंद गाणं म्हणावं. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश पुढे उभा शंभूराजांना पाळण्यात घालावं साईबाईनं म्हणावं. देवकी गाते अंगाई देवकी गाते अंगाई हे संस्कार पूर्वी होते. एका बाईना पोऱ्यांना पाळण्यात टाकलं गाणं देऊन मग गाणं म्हणायची. दिल्लीची केली किल्ली सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला नाक्या कुंभारी धिंगाणा केला. संस्कार लहानपणापासून आहे. जन्माला येताना एक तर गर्भसंस्कार पाहिजे. गर्भसंस्कार वर्णसंस्कार संगती संस्कार हे कशानेच जात नाहीत. प्रल्हादावरती जे संस्कार होते गर्भसंस्कार होते. छत्रपतींवरती जे संस्कार होते आऊसाहेबांचे ते गर्भसंस्कार होते. गर्भसंस्कार वर्णसंस्कार संगती संस्कार. रावणावरती जे संस्कार होते ते वर्णसंस्कार होते. विठ्ठल विठ्ठल आईनं लहानपणा सांगितलं की बाबा त्याच्या वाचून जीवनात सुख नाही. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद ध्यान निज पारे लक्ष लागो. हे मदालेसनं लहानपणी सांगितलं लेकराला की इयरती माई की दुःखाची जनती नाही आधी अंती. मरतानाही त्या ठिकाणी सुख नाही. मरताना किती यात नाही संतांनी सांगितलेले आहेत माई बाबा. पण फरक इतका आहे संसारी माणसं संतांमध्ये फरक इतका आहे माई बापू. साधू मरणाची वाट पाहतो साधू मृत्यूची वाट पाहतो. तुम्हाला मला मृत्यूची भीती आहे. संत त्याची वाट पाहतात. ते मृत्यूचं स्वागत करतात हसत हसत त्याला सामोरे जातात. कारण आयुष्यभर काय परमार्थ केला परमार्थाचे आयुष्यभर काय दिवे लावले हे सगळं शेवटी कळतं. शेवट कसा? शेवट तो माझा बहुगोड झाला. तुकोबराय सांगा माझा शेवट झाला गोड झाला. नुसता गोड नाही बहुगोड झाला. याच्यासाठी केला मागच्या महिन्यामध्ये माझी गुरुमाऊली महाराष्ट्राचं आराध्य जे काही होते वारक सांभाळ आधरियू धर्माचार्य सर्वदर्शनाचार्य वेदांताचार्य निवृत्ती बाबा वक्ते गेलेत. बाबांचं 89वा वाढदिवस साजरा केला. कीर्तनकार होते संजय महाराज पासपोर्ट. बाबा पंढरपुराची वारी आटोपली. बाबांना त्यांचं मूळ गाव त्यांचं जन्मगाव आहे टाकडी हाट शेगावपासून 5 किलोमीटर अंतर तिथे बाबांना घेऊन गेले. 89वा वाढदिवस साजरा केला. अभिष्टचिंतन संजय महाराज पासपोर्ट होते कीर्तनाला. बाबा पडलेलेच होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो राजकारणी लोक नेत्यांव्यतिरिक्त राजकारणी नेत्यांव्यतिरिक्त एवढ्या कोर्टाच्या केसेस फक्त वक्ते बाबांच्या डोक्यावर होत्या. ज्या ज्यावेळी धर्मावरती आघात झाले ज्या ज्यावेळी धर्मावरती आक्रमण केले जेव्हा जेव्हा आमच्या धर्मावरती टीका टिप्पणी केली संप्रदायावरती तुकोबारायणावरती जेव्हा जेव्हा काही आघात केले तेव्हा खंबीरपणे बाबा त्याला सामोरा गेले. मी बाबांचा शेवट सांगणार आहे तुम्हाला. आणि मग 19वा वाढदिवस साजरा झाला. बाबा अंथरुणावर होते. कीर्तन आटोपलं. संजय महाराज बसले. बाबांनी विचारलं संजय महाराजांना की उत्तरायण कधी सुरू होतं. त्यांनी हरिभक्तिपरायण गुरुवर्य माधव महाराज राऊतांना फोन केला की बाबा उत्तरायणाबद्दल मला व्यवस्थित सांगतात नाही तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं 21 डिसेंबरला ब्रह्ममुहूर्तावर उत्तरायण सुरू होत आहे. त्यांनी सांगितलं बाबा 21 तारखेला उत्तरायण सुरू होत आहे. बाबांनी सगळ्यांना घरात सांगितलं मी 21 तारखेला सकाळी जाईल. मी तुम्हाला कशासाठी सांगतोय साधू मृत्यूची वाट पाहतो. मी 21 तारखेला पहाटे जाईल. घरातल्यांना वाटलं आता बाबांचं वय भरपूर आहे आणि पडू नये त्यामुळे सांगतात असं कशाला होईल. बाबांनी सांगितलं माझा जीव माझ्या लहानपोराच्या घरात जावा तिथे ठेवा. आपल्या शेतात जिथे हरभरा आहे तिथे मध्यभागी एक चबुतरा तयार करा. तिथे माझे अग्निदाग द्या.
21 तारखेला पहाटे 4:21 वक्ते बाबाने जगाचा निरोप घेतला सांगून 15 दिवस आधी सांगून जगाचा निरोप घेतला. साधू मृत्यूची वाट पाहतो, आपण मृत्यूला घाबरतो, आपल्याला भीती ना. त्यांचा संसार मनातून गळून पडे, संसारामधून ते अलिप्त झालेले, संसारी असावे असून नसावे हे त्यांच्या बाबतीमध्ये, आपल्याला ते लागू पडत नाही. नाही आधी अंती अवसान, आपल्याला जन्माला येतानाही त्रास आहे, आपल्याला जातानाही त्रास आहे, संपूर्ण जे काही आहे आपल्या भोवतीचं वल आहे ते सगळं दुःखाला जन्माला घालणार आहे. म्हणून यरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. बहीण असो भाऊ असो जगातले सगळे नाते स्वार्थानं बरबटलेले, बहीण भावाचं किती प्रेम असू द्या ते शेवटी खाते फोड करतानाच ध्यानात येतं. हक्क सोड, किती प्रेम असलं तरी बहीण रडते चोडी बांगडी अंतरली बाई, आणि बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. दुःखाची जनती जन्माला घालणारे हे सगळा प्रकार हा आहे. मग काहो तो कोबरा, तुम्ही सांगतात की सगळे दुःखाला जन्माला घालणारे, यांच्यामुळे सुख नाही, सुख देणार फक्त एक परमात्मा आहे. मग आम्ही नेमकं करायचं काय? मग तू महाराज 3 चरणामध्ये सांग. अविनाशकारी तो अविनाशी आहे. त्याचं चिंतन नामस्मरण त्याच्यात एकदा एक रूप झालं की आपण अविनाशी, अविनाश करी आपली आईसे, आपला असा विनाश कर की लावी म्हणा पिसे, पिस लावणे म्हणजे वेळ लागणे. देवाचं वेळ लागलं पाहिजे, गोपीना देवाचं वेळ लागलं होतं. वेळी झाली मी देवाच्या पायी, चित्त संसारी लागत नाही. देखिला डोळा बैसला म्हणी कोणी एक भुलली नाही. महाराज म्हणतात
गोपींना देवाचं वेळ लागलं होतं म्हणून यथाव्रज गोपिकांना नारद भक्ती सुद्धा नाराजी वर्णन करतात. त्यांना देवाचं वेळ लागलं होतं, तुम्हाला मला पैशाचा वेळ लागलेला आहे. हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा, मेल्यावर मी खाय पैसा. पैसा बना भगवान अवरत बनी गुरु बाल बच्चे बनी चले तो भजन किस का करू. प्रत्येकाच्या हाव पैशासाठी आहे. बरं, माणूस किती श्रीमंत झाला तर खाणार गा वाचित चपाती ना. गरीब माणूस राशीच गहू खाईल तर हा जस्ट थोडेसे महागडे खाईल. काय असं कधी झालं तुमच्याकडे करोडपती माणूस आहे, वर्णामध्ये 2000 नोट बुळवून खातो? नाही हो, तो 2000 घास खातो. वर्णामध्ये त्याने 2000 नोटा फाडून त्याने काला तयार केला मग खाल्लं, असं कधी झालं का? अजिबात नाही माई बापू. झालं काय नेमकं? भगवान परमात्मा अविनाशी, त्याचं चिंतन केलं. अविनाश करी आपली आयसे लावी मना पिसे, मनाला त्याच माझ्या मना लागो छंद कृष्ण गोविंद. गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काय. मन मारुत मरकट मानिनी मधुकर, 10 सगळ्यात चंचल माणसाचं मन. चंचल मन हे कृष्ण प्रमाती बलभद्रम. अर्जुनानं भगवंताला सांगितलं मन इतकं चंचल आहे भगवंताचं माणसाचं, मग ते स्थिर कसं होईल? मग आपण अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे. त्या मनाला देवाचं वेळ लागलं की ते शांत होतं. ते चंचल आहे, चपळ आहे, पण त्याला एकदा भगवंताच्या चरणाचा आश्रय मिळाला की आता कोठे धावे मन तुमचे चरण देवकरी. भाग गेला गत जन्माचा जो भाग होता तो, आणि या जन्मातला सीन मागच्या जन्मातला भाग, या जन्मातला सीन. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. आनंद स्वरूप फक्त परमात्मा आहे, आनंद स्वरूप फक्त परमात्मा आहे. म्हणून आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. विठोबा अवसान. ठळक बातम्या संपल्या. मातोश्री गेलेले आहेत. जरी नातं सासूसुनांचं असलं तरी दोघं आईच आहेत. आणि मायबापा हो, मी आई बापाबद्दल जास्त बोलणार नाही, आईबद्दल जास्त सांगणार नाही, कारण नुसतं आईचं सांगणारे भरपूर आहेत, बापाचंही सांगणारच भरपूर आहेत. मी एकाच वाक्यात दोघांबद्दल सांगेल. विठ्ठल विठ्ठल आई बापाचं कर्तृत्व आई बापाने तुमच्या माझ्यासाठी घेतलेल्या खस्ता कष्ट काय असते फक्त दोघ एकाच वाक्यात सांगेल. माय आणि बाप दोघांच्या बाबतीत इतकं सांगेल, आई लेकराला कडेवर घेते आणि बाप लेकराला खांद्यावर घेतो. मला फक्त इतकं सांगायचं तुम्हाला, माय लेकराला कडेवर घेते, बाप लेकराला खांद्यावर घेतो. याच्यामध्ये बराच मोठा संदेश दोघं देऊन जातात. माय लेकराला कडेवर का घेते, त्याच्यामागचा उद्देश आहे जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं, हा हेतू तिचा आहे. माय लेकराला कडेवर एवढ्यासाठी घेते जे मला दिसतं ना, जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं, हा हेतू आईचा आहे. म्हणून आई लेकराला कडेवर घेते पण बाप लेकराला खांद्यावर घेतो. खांद्यावर घेण्यामागचा एकच उद्देश आहे, जिथपर्यंत माझी नजर जात नाही तिथपर्यंत माझ्या लेकराची जावी, हा उद्देश बापाचा आहे. जे मला दिसत नाही जिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही, जिथपर्यंत माझी नजर पोहोचत नाही, जे माझ्या आवाक्यात नाही ते माझ्या लेकराला प्राप्त व्हावं, हा उद्देश फक्त बापाचा आहे. आणि याच्यामध्ये बापाचं संपूर्ण कर्तृत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आईच्या बाबतीत जनाबाईचा एक प्रसिद्ध अभंग आहे,
पक्षी जाई दिगंतरा पिलयासी आणि चारा घार हिंडते आकाशी जप घाली पिलापासी वानर हिंडे झाडावरी पिल बांधून उदरी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापासी तैसे अम्हा विठ्ठल माये जनी वेळो वेळा पाये. आईचं मातृत्व जनाबाईने या अभंगामध्ये पक्षी किती जाऊ द्या किती दूर जाऊ द्या. नामदेवरा त्याला एक पुरावा देतात. प्रभाते चारी आशी जाए पक्षिणी प्रभाते चारी आशी जाए पक्षिणी प्रभाते चारी आशी जाए पक्षिणी प्रभाते चारी आशी जाए प्रभाते तारी आशी जाए पक्षिणी प्रभाते तारी आशी जाए बिलवाक पाए बिलवाक पाए ओ पक्षिणी प्रभाते तारी आशी जाए पक्षिणी प्रभाते तारी आशी आशी जाय पक्षिणी पिलू वाट पाहे उपवास. ती आई आहे पक्षिणी म्हटलंय पक्षी नाही पक्षिणी प्रभाते चारे आशी जाय पक्षिणी एवढ्यासाठी ती आई आहे. म्हणून किती कोणतंही असलं तरी आई माय बापा मायचं विंचवी विंचवाची मादी विंचवी जेव्हा प्रसूत होते पिलं जेव्हा जन्माला येतात निसर्गानं तिच्या जागी तिच्या शरीरात दुधाची उत्पत्ती किंवा दुधाची व्यवस्था नाही. पिलं जन्माला आले जन्माला आल्याबरोबर भूक लागते जसं जशी वेळ जाते तसे ती पिलं त्यांना भूक लागते जन्माला आल्यानंतर आणि आल्यानंतर मग खायला काय मिळतं म्हणून ते शोधाशोध करतात कुठेच काहीच मिळत नाही आजूबाजूला. शेवटी आईच्या जवळ सगळे जमा होता आईचं ते मांसल शरीर आणि मग ते पिलं त्या आईच्या अंगाला चावा घ्यायला सुरुवात करतात. सुरुवातीला ती अंग चोरून बसते पिलं तिचे त्या अंगाला चावा घ्यायला सुरुवात दंश करतात चावा घेतात. नंतर मग त्यांची भूक अनावर झाली पोटात भुकेचा आगडोंब उसळला की ते पिलं तिचेच पिलं तिच्या अंगाचे लचके तोडायला सुरुवात करतात. ती विंचवी सांगते की अरे मी जन्माला माझं मी आयुष्य जगलेली तुम्हाला तुमचं जीवन जगायचं आहे आता तुम्ही हा देह मी तुम्हाला समर्पित करते माझ्या अंगाचे लचके तोडून खा पण तुम्ही जगा हे जगामध्ये फक्त आईच करू शकते. तुम्ही आपण लहानपणी जन्माल्यानंतर आईच्या मांडीवरती झोपून तिच्या हृदयातलं दूध पिलेलं आहे. लहानपणी लेकराची एक अवस्था असते ते दूध पितं पण लाता मात्र आईच्या छातडातच हानतं. या जगात लाता खाऊन दूध पाजणारी फक्त माय आहे. लाता खाऊन लेकराला दात दूध पाजणारी फक्त जगामध्ये आई आहे म्हणून आईसारखं महत्त्व जगाच्या पाठीवर कुठेच नाही. संतांना मायचे उपमाय तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही आईच्या हृदयाचे मायच्या हृदयाचे तुम्ही कोमल हृदय आहात. आईचं अंतःकरण हे कोमल आहे. आई लेकराचे लेकरासाठी जे काय आयुष्यभर खस्ता खाते त्या कष्टाला त्या खस्तीला त्या त्रासाला जगामध्ये कुठेच तोड नाही म्हणून स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. प्रभू रामचंद्र म्हणतात अपि स्वर्णमयी लंकांनमय लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपी घरी असे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. एकदा जीवनातून आई गेली की जीवनातलं खरं प्रेम संपत असतं. आई काय असते लेकराची माय असते गोठ्यातली गाय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते वासराची गाय असते या अनेक भूमिका ती वठवत असते. पण एकदा ती घरात नसली अगोदर शब्द इयर म्हटलेला आहे मदर मदरमधला यम काढला खाली उरतो आदर आदर म्हणजे बाकीचे बाकीचे म्हणजे इयर इयर ती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आई गेली की मग बाकीचे घरात उरता आईसारखं प्रेम घरामध्ये उरत नाही आणि म्हणून आयुष्यभर ती जे काही लेकराला प्रेम करते ती तिच्या कीर्ती रूपानं मागे उरते अभंगाच्या. Hey, hey, hey.
महाराज गावाचे मंदिर बांधलं ना ते आमच्या आजोबांनीच बांधलं बरं का. आपण गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीने म्हणून महाराज गावात जे काही धर्मशाळा बांधली ते आमच्या काकांनीच बांधली बरं का. आपण गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीने असं म्हणून नाही महाराज आमच्या गावात जेवढे भांडणं लागले तेवढे आमच्या बापानंच लावले बरं का. उत्तमचे उरे मरणाआधी सावध व्हावेन कीर्ती करुणी मरावे. महाराज म्हणतात मरणाच्या आधी सावध व्हा काहीतरी कीर्ती करून जावं माणसानं मागे उरलं पाहिजे माय बाबा काय म्हणून एक का संत सांगतात जीवन जगण्याचं एक सूत्र आहे माय बापाव चार महिने इतके कष्ट करा की आठ महिने बसून खाता आलं पाहिजे. चार महिने इतके कष्ट करा आठ महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे कामं करा म्हातारपणात सुखात गेला पाहिजे. दिवसभर असे कामं करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे आणि रात्री असे कामं करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. म्हणून उत्तमचे उरे कीर्ती मागे. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली I'm gonna be